इकडे नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीने कळस गाठलेला आहे. अंबड लिंक रोडवरती संजीव नगर येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. 10 ते 12 जणांनी धारदार शस्त्राने दोन तरुणांवरती प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय. मिराज खान आणि इब्राहिम शेख अशी मृत झालेल्या तरुणांची नाव आहेत. भाषा न समजल्यामुळे शिवीगाळ केली असा समज झाला आणि त्यातून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी अधिक तपास सध्या सुरू आहे. सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दिनांक 10/8/2023 रोजी सायंकाळी 7 ते 7:30 दरम्यान संजीवनगर चुंचाळे या गावामध्ये भाषा न समजल्यामुळे आपापसातील शिवीगाळ आपल्यालाच केली असे समजून वादावादी झाली. यावरून 4 जणांनी हातातील लाकडी दांडक्याने व धारदार चाकूने मिराज आणि इब्राहिम याच्यावर प्राणघातक हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले. जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्यांचं निधन झालेलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि यामध्ये 4 आरोपी जे होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 2 विधी संघर्ष बालक आहेत, त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. तपास चालू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.